असणारे व्यापारी, नवी मुंबईचे आपले असणारे सगळे बंधू, आपली मुलं, आणि त्याच्यामुळे या ठिकाणचा प्रसंग ज्या पद्धतीने त्याने सावरण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासोबत ज्यांनी ज्यांनी त्याला सहकार्य केलं, त्या सगळ्यांचा आज ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे. आणि अमोल भाऊला निश्चितपणाने शुभेच्छा देत असताना आमच्या सर्वांच्या वतीने त्याच्या भावी काळामध्ये सत्यवान भाऊ तू एका बाजूला आहे, तो एका बाजूला आहे, तुम्ही कर्तव्य आणि नेतृत्व आणि दातृत्व असणारी माणसं आहात. तुझ्या नेतृत्व आणि दातृत्वाला आपण निश्चित सलाम करतो आहे. पण तुझ्या वाटचालीसाठी राजकीय वाटचाल करत असताना तुम्हा दोघांना पण या ठिकाणी शुभेच्छा देते. भावाप्रमाणे एकामेकाला साथ द्या आणि आपली वाटचाल निश्चितपणाने जनतेच्या हिताची असावी. आपण जनतेचे सेवक बनाल, कोणी मालक बनणार नाही अशी अपेक्षा करते. आणि हे उत्तम उदाहरण तुमच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळेल आणि सर्व ज्येष्ठांचं आणि तरुणांचं तुमच्या पाठीमागं माता भगिनींचा आशीर्वाद आहे. हाच आशीर्वाद माझ्या अमोल भाऊला या ठिकाणी देते. कारण संध्याकाळी बोलायचंय, सगळं इथं संपवलं तर संध्याकाळी त्यासाठी काय ठेवायचंय. आणि मग संध्याकाळी बोलत असताना निश्चितपणाने मनमोकळेपणाने आम्ही सर्वजण आपल्या भावना व्यक्त करू. या ठिकाणी तुमच्या कार्यक्रमाला जात असताना येणारे गावामध्ये आज जी परिस्थिती आहे त्याच्यावर मात करा. तिची लाभ येऊच नये. आपण देवाच्या मंदिरात विठ्ठल रुपायच्या मंदिरात बसलेलो आहोत. देवा ही लाट येऊच नये अशी या ठिकाणी आम्ही सर्वजण आपल्याकडे गाराणं घालतोय. ते गाराणं गोड मारून निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये संकट येणार नाही अशा पद्धतीचा आम्हाला दिलासा मिळावा. येणेरेकरांना नाही तर जुन्नर तालुका आणि देशाला देखील आपल्याला याच्यातून मुक्त व्हायचं आहे. येणेरे गावात संकट दूर होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करते. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ते होऊ शकतं. आणि अमोल भाऊ तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. सत्यवान भाऊ जिथे हात कमी पडेल तिथे तो देखील प्रत्येक ठिकाणी या मतदारसंघामध्ये नेतृत्व करतोय, काम करतोय चांगल्या पद्धतीचं. त्याला आणि खऱ्या अर्थाने अमोल भाऊला शुभेच्छा देऊन पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी रजा घेते. आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमच्या आदराला तिथे केलं, सत्कार केला, सन्मान केला. मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. जय हिंद, जय महाराज. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.